नमस्कार मंडळी, कसे आहात? उत्साहात ना? उत्साहातच असायला हवं। तर जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आलो आहे गोवामध्ये आणि आज आपण आलो आहे बेनोलियम बीचवरती। तर चला बीच बघूयात। आज या ट्रीपचा तिसरा दिवस चालू आहे आणि खूप दमलेलो असल्यामुळे आम्ही फक्त हा बीच पाहण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला घराबाहेर पडलोय आणि घराबाहेर म्हणजे रूम बाहेर पडलोय। आणि असा हा बीच खूप छान आहे। आपण आता जातोय बीचकडे। जसं की तुम्ही पाहताय सनसेट होत आहे आणि इथे सगळे असे रेस्टॉरंट्स आहेत आजूबाजूला। तुम्ही इथे खाऊ शकता, ड्रिंक्स घेऊ शकता आणि बरंच काही। तर या रेस्टॉरंटचं इंटेरियर वगैरे छान केलं आहे, म्हणजे सिंपल स्वीट आहे, अट्रॅक्ट होतं लगेच आणि रात्रीच्या वेळी तर आणखीनच छान दिसतं। मी तुम्हाला पुन्हा परत जातो त्यावेळेला दाखवेन की संध्याकाळी म्हणजे अंधार झाल्यावर हे रेस्टॉरंट्स कसे दिसतात ते। आणि आता चला बीचवरती। बरीच वर्दळ आहे, गर्दी आहे। ॲक्च्युली नॉर्थ गोवामध्ये तर भयानक गर्दी असते, पण ह्यावेळी आम्हाला शांतता हवी होती, पीस हवा होता, म्हणून आम्ही इकडे साऊथ गोवाला आलो आहे। तर त्या तशा पद्धतीने इतकी गर्दी म्हणजे ओके आहे। आणि इकडे पॅराशूट राईडसुद्धा चालू आहे, छान सनसेट आहे, बोट्स आहेत आणि एकंदरीतच वातावरण खूपच छान आहे, तुम्हाला दिसतच असेल। तर चला असं छान बीचवरती चालूयात, पाण्यामधून चालूयात आणि थोड्या वेळाने मग आम्ही सगळे बसून बसणार आहोत आणि आमची बहीण म्हणजे माझी बहीण आम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे। तर त्या प्रश्नांची आमच्या गप्पांची मजा घेऊयात। समुद्राचं पाणी किती छान दिसतंय, वाव, छान वाटतंय, शांत वाटतंय। तर हा आहे माझा भाऊ वैष्णव, आहे बीबी आणि हे आहेत पप्पा। तर आज गोवामध्ये आपला थर्ड डे आहे आणि आम्ही सगळे आलेलो आहे बेनोलियम बीचवर। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तर मी थोडेसे ह्यांना क्वेश्चन विचारणार आहे। तर तुम्ही पण बघा कसं वाटतंय बीबी। मस्त वाटतंय, सनसेट आणि छान समुद्राचा लाटा, मस्त मस्त वाळू, छान वाटतं। दीदी मिस करत नाहीये का? दीदी जिजूंना सोडून आलेली आहे, ती अजिबात मिस करत नाहीये। ती नुसतं म्हणती आहे की थरती आहे। आणि एक पर्सन मिसिंग आहे, मम्मी। तर पप्पांना विचारूया, पप्पांना मम्मीची आठवण येते का? पप्पा मम्मीची आठवण येते? तर पप्पा म्हणतात तेरी आती है, मेरी चाशे के जाती है। पप्पा शायर हो गए मम्मी की याद में। वैष्णवला विचारूया, मम्मी आणि वैष्णवचं नातं वेगळंच आहे, माझं आणि मम्मीचं एवढं पटत नाही तेवढं वैष्णवचं पटतंय। वैष्णवला विचारूया, वैष्णव मम्माला किती मिस करतोय, किती मिस करतोय? खरं तर मला खूप आठवण येत होती मम्मीची। काय करणार आता मम्मीच्या शाळेमुळे तिला यायला पण नाही मिळालं। आता हे सगळं एन्जॉय करताना मम्मी असेल तर भारी झालं असतं। वैष्णवला पण मम्मीची फार आठवण येते, पण मम्मी स्कूल टीचर आहे, त्यामुळे मम्मीला वर्क आहे, मम्मी नाही येऊ शकली, पण आम्ही मिस करतोय मम्मीला। तर पप्पांना मम्मीची आठवण येते आणि मम्मीच्या आठवणीमध्ये पप्पा एक शायरी म्हणणार आहे, सगळे जरूर ऐका। दिसतेस छान बाई रागात भांडल्यावर, दिसतेस छान बाई रागात भांडल्यावर, बोलेन मी तुझ्याशी गोड बोलल्यावर, बोलेन मी तुझ्याशी गोड बोलल्यावर, मी बोलणार नाही सहवास का हवा, मी बोलणार नाही सहवास का हवा, मला होतील क्षण गुलाबी साध घातल्यावर, होतील क्षण गुलाबी साध घातल्यावर, स्वप्ने मिळून पाहू ठरले असेच होते, स्वप्ने मिळून पाहू ठरले असेच होते, स्वप्ने कशाच पाहू तू साथ सोडल्यावर, स्वप्ने कशाच पाहू तू साथ सोडल्यावर, गोंधळ हवा कशाला एकांत शोधूया चल, गोंधळ हवा कशाला एकांत शोधूया चल, पुढचे
पुढचे पुढे बघू ना रंगात रंगल्यावर, पुढचे पुढे बघू ना रंगात रंगल्यावर, बोलेन मी तुझ्याशी तू गोड बोलल्यावर, करशील तूच मजवर वर्षाव चुंबना, करशील तूच मजवर वर्षाव चुंबनाचा, ओठास ओठ माझ्या अलवार स्पर्शल्यावर, ओठास ओठ माझ्या अलवार स्पर्शल्यावर, अलाय राग माझा हे मिटिल मजला, अलाय राग माझा तर हे मिटिल मजला, हे मन अबोल होते शांत राहिल्यावर, हे मन अबोल होते शांत राहिल्यावर, धरलास हात माझा तर सोडतेस तू का, धरलास हात माझा तर सोडतेस तू का, जाशील तू घरी हा पाऊस थांबल्यावर, जाशील तू घरी हा पाऊस थांबल्यावर, दिसतेस छान बाई रागात भांडल्यावर, बोलेन मी तुझ्याशी बोल बोल. धन्यवाद. काय मग कशी वाटली कविता आणि आमच्या गप्पा? छान ना. असं कधी कधी एकटी कुठेतरी लांब जाऊन बसलं की बऱ्याच गोष्टींची प्रचिती येते आणि आत्मपरीक्षण म्हणतो आपण, तर तसं काहीसं होतं. आणि इकडे जरा पॅराशूट राईड चालू आहे, तुम्हाला दिसत असेल तर ते बघा ते कसं करतात. ते पहिल्यांदा सगळं सोट्ट करून घेतात आणि त्यानंतर बरेच लोक मागून त्याला असं पूर्ण वरती ढकलतात आणि एका बोटीच्या सहाय्याने ते तसं नेत आहेत. तर छान आहे, छान दिसतंय ते जाताना. मागे सूर्य दिसतोय आणि वरती असं पॅराशूट दिसतंय. बऱ्याच गोष्टी माणसाला आनंद देऊन जातात, हे बघताना पण खूप छान वाटतं. मस्त छान असं सनसेट पाहून झालेला आहे. आय होप तुम्ही पण तो खूप छान एन्जॉय केला असेल. आणि आता आम्ही निघालोय रिसॉर्ट वरती. तर साधारण अशी संध्याकाळ आहे आणि सगळ्या रिसॉर्ट्स मध्ये लाईट्स लागलेल्या आहेत, तर एकदम छान असं वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय. काही लोक इथे एक्सरसाइज करत होते, काही कपल्स नवीन लग्न झालेले छान फिरत होते आणि एकंदरीतच सगळेजण स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करत होते, स्वतःला स्वतःच्या नात्याला. इथे प्री वेडिंग शूटसुद्धा आम्ही पाहिलं पण मी ते नाही शूट करू शकले. पण ठीक आहे, अशा ट्रिप्समधूनच आपण एकमेकांना वेळ देऊ शकतो, स्वतःला वेळ देऊ शकतो. बरेच रेस्टॉरंट आहेत, तर आपण इकडे मस्त असं डिनरसुद्धा एन्जॉय करू शकतो आणि छान आहे. काय बोलू, छान आहे सगळं. अरे बापरे, हे काय काय झालं? तर छान असा समुद्राचा समुद्र किनाऱ्याचा निरोप घेऊन आम्ही आता चाललोय रिसॉर्टकडे. मला नेहमी असं वाटतं की माणसाचं मन खूप मोठं, या समुद्रासारखं थांग स्वच्छ असावं. आणि जसं की समुद्र नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेतो, तसंच आपण सर्वांना सर्वांच्या स्वभावांना छान असं जमवून घेतलं पाहिजे, सामावून घेतलं पाहिजे. आणि ठीक आहे, हे करणं खूप कठीण आहे, मी सुद्धा अशी नाही आहे, मलासुद्धा असं व्हायचं आहे. तर असं होण्याचा प्रयत्न आपण नक्की करूयात. मी सुद्धा करेन, तुम्ही सुद्धा करा. आणि याच संदेशासोबत आजच्या व्हिडिओची सांगता होत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी ट्रॅव्हल, होम आणि किचन ब्लॉग्सची मजा घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.